उपसरपंच काय पोरने डोक्यात ताप पोरम तुमचे नाव उधारी साड्या उपसरपंच काय आहे तू म्हटलं बस सहा साड्या मी माझ्या बायकला सुद्धा साड्या नाही घेतल्या अजिबात नाव करू नाही तुमच्या घरी आधी मला पैसे द्या उधारी द्यावा लागेल अहो तुम्ही घरी सांगणार आहे ना काय डोकं इतका ताण झालं किती झालेत पैसे 6000 अरे पोरांनी काय साडे दिवाळी निघाले आमचं तर काय सांगायचं पैसे आले देऊन टाका देऊन टाका आणि परत त्या पोरांना उभं करू नका उद्या अखेर तुमचं दुकान खरेदी कधी आम्हाला बिल द्यावं लागलं त्यांना पोरांनी तार केला आमच्या डोक्याला पार सरपंच नाही कुणी नाही काय नाही निवांत बसलोय आज निवांत बरं आहे चांगलं टेन्शन नाही चला बसल्या बसल्या गाय चपकली खातो मग मामू काय करतो लग्न कधी करतोय अरे आज तू कर लग्न माझ्या लग्नाचं काय करतो तू तू तुझं बघ लग्नाचं बरं पुढे बघू कसली पुढी जायला गायचं पुढे दे ना तू गायचं खातो का तू खात नको जाऊ पांडवा जाचे निवार यारवाळीवर काय पांडवा अरे तेवढी आहे तेवढी तर राहू जरा थोडी तेवढी लग्न होईल तू लवकर 10 दिवस तेवढीच राहील आणि बारीक येडा घे हो एवढा लपून खायला तुझं लग्न झालं का तेव्हा तो एवढा लपून खायला लागलाय थोडीच घे चुना कोणाचा दुकानातून दुकानातला आहे तो प्रीमधला चुना आहे थोडी गेला गा पण तू काय पुढे संपवली गेला गा अख्खी सकाळ माझी गाय छप बटवा तोडून टाकला पार काय नीट नीट खात जा की जरा हा कपिस आहे कुत्री बित्री चावल्यात होय तुला केवढ्याच आहे केवढ्याच आहे माझी 10 रुपयाच आहे पैसे घे पैसे घे एक तर पैसा पाहिजे माझ पर वाट लागली त्या 10 देतो ना तुला दे ना किडा तो 5 दिलं की त्यांनी पैसे नाही दिले नाही दिले बघत त्यांचं माझं जरूर येऊ माझ्याच करू आपण त्यांची येऊ काय बोललो होतो मी बघतो तू शांत काय करतोय म्हणजे इथं दिसना काय पांडबा बसलाय मामू बसलाय दिसतंय ना गार लागत मामू आरती बॉडी सुधारायचं औषध आणलंय ना आणलंय ना
आपण चायनातून गेलतो ए काय आणले सांग की देखील लवकर तरा असं असं करून घ्या असं लगेच जाकायचं असं लगेच जाकायचं हा असं हात उघडा नीट मामू जाकून घ्या थोडं थोडं दे सगळ्या आणला उघडू काय हा थांबा थांबा परत जा थांब रे तू पण घे काय ते नाही ते दादी असं कर असं डायरेक्ट असं करायचं तू अंडा गायचं गायचं मामू घरची हाणक्यान कळलं मी सांगतो ना कसं तू काय सांगतो तू मारली का काय गुंगाई लावायचा बोल ना अरे त्या दिवशी आपण याला 500 चंदन लावलाय म्हणून याला आज गुंगवायचा आपल्याला प्रयत्न होता काय ना काहीतरी 100% गायचं लय चॅप्टर आहे म्हणा आपण गावतोय त्याच्यात आवडी सापडणारच नाही बघू काय म्हणतोय तू गण्या पिंट्या तेवढं 500 देऊन टाकी की रावला का आता काय दरवेळेस 500 देऊन टाका गेला का 500 नको बघतो दरवेळेस 500 पांड्या सांगतील का काय सारखं ना दरवेळेस 500 देऊन टाका 3 तास मागे देऊन टाका सगळे पैसे पाचशे नाही हे 1000 रुपये घे परत परत काय मागू नको आम्हाला तुला सांगतोय ठेव किशात किशात ठेव किशात ठेव नंतर मोज नंतर मोज जाऊ का मी आता तो लग्न नाही चला आता परत पैसे मागू नको परत पैसे मागू नको बरं चलिया जायचे पुढे घे बर का थांब रे तू काय डोक्यात पांडवा काय तू डोक्यात येडा बिडा आहे काय किती 900 काय कमी काय हा अरे सगळ्या पाण्यात मथुरा घातल्या त्यांनी बघू नाही नाही चालते अरे पांडवा चालायला डुप्लिकेट नोट नीट बघ तू आता नीट बघ तुझं काय डोळे खासाडत गेलेत काय तुला कळत नाही काय बुल्लो बनवलंय त्यांनी थांबर मामू खोटे 100 नंबरचा गोगल लागलाय तुला आधी डोळे तापासून पैसे घेऊन तू लग्न पण खोटं खोटं करतो काय यांनी ना काय खरणार वाटव एक नोट दिलेली 500 1000 रुपये म्हणतो आणि सगळ्या खोट्या नोट दिल्यात आईला रे ना तोंड दाखवायची जागा नाही राहिली तोंड दाखवायला पण जागा नाही राहिली आणि कसं माझं लगीन होईल रे चल त्याच्याकडे बघू चल त्याच्या चल 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 आईला काय लागा पाण काय सांगू मला तोंड दाखवायची जागा नाही राहिली तोंड ऐकतो मला गार लागते पांडवा तुझं जर्किन दे मला काय करतो बाबा लय गार लागायला लागले मला ना तोंड दाखवायची जागा नाही राहिली गावात आता काय सांगू तुला जर्किन ते पहिलं घरीच असतो वर लगेच जर का अरे देतो बाबा नाही आला तुला नवीन आणून देतो पण देतो तोंड कुठे काय पैसा आहे तुझ्याकडे इस खायचं नाही इस नाही मी काहीच खाणार नाही आता नीट घाल नीट घाल सरळ घाल मी जेवणार पण नाही आणि काहीच नाही जर्किंग घालणार आणि असाच राहणार सरळ घाल तोंड दाखवून कोणाला दाखवणार पण नाही काहीच नाही तोंड कोणाला बघू वाटत पण नाही बघू पण नको म्हणा आता कुठून आणले जर्किंग नागरगाव लवकर घालता येत नाही काय नाही चल अरे इकडे इकडे सरळ चल ना इकडे इकडे हा सरळ सरळ पांडानी कुठलं भुसगाव आणलंय नवीन कसलं ती बघ ना अगं ती कोण आणलंय कुठलं आणलंय अगं ते बघ की कसलंय ती काय लागा गरम इकडे 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 कुठे पांड्या अरे इकडे असं तू इकडे आंधळा आहे का दिसत नाही का इकडे असं रे तिकडे अरे पांड्या इकडे चल रे खरं इकडे आहे ना इकडे इकडे 100% पांड्या तुला दिसत नाही उलटा कुठं चाललाय उलटा कुठं चाललाय हे काय उलटा काय झालं अरे भुसगाव इकडून ये इकडून अरे भुसगाव नाही बाबा तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ते स्वामीने गाण्याने म्हणून असं केलंय काय म्हणून असं केलंय म्हणून असंच राहणार मी ए पांडवा तुला यायचंय का नाही चल पांड चल मामुलने गांडवले तर नकली नोटाचा छडा नाही लागणार का हे त्याला काय कळत बरं बोल ना कळन तर कळन पुढलं पुढे ऐक ना ते भारतीन प्राजक्त दिसली का परत परत नाही दिसली पण बघ ना ते तिकडे आले का आपण आलो गावात पाया पडायला ते आपण दिसत पाया पडायला जायचं मंदिरापाशी मंदिरापाशी
जाऊ तिकडे चल. आपण पाय पडून पटकन जाऊ. काय माहित तुम्ही धुवे धुवे काय काय करताय काय नाही आम्ही. अरे आम्ही दर्शनाला आलो. पाय पडाय आलो तू नाही बाबा. इथं मी तू मारलं मी नाही बाबा. मी तरी कुठं मारलं काय हे झालंय काय काय आज कुठं डोळं मारलं डोळं जात नाही कसं काय दिसतंय डोळा मी नाही मारलं डोळा. अर्धी ती सगळ्यांवरच नाव किती आहे डोळा वेळा मारला चल लवकर. हे का नाही डोळा मारला का पिंट्या मला डोळा पण नाही मारताय हो. अरे अरे काय काय देवाचं दर्शन घ्यावं का नाही का तुमचं बसवून नाटक बघत आम्ही काय काय चाललंय डोळ्याचं हे. अहो सर पदा पाया पडायला तुम्ही मी पाया डोळा हल्ला. अहो आमच्या डोळ्याला डोळा नाही आम्ही दर्शन घ्या तुम्ही काय डोक्यात दाब केला आमच्या कुणी मला डोळा डोळा मारला तुम्हाला असं पुन्हा टाय तुमच्या टाक्यावर येतात. चला पा दर्शनाला आलतो राव सा सरपंच आम्ही त्या पोरींच काय म्हणावं घेत काय डोकं खराब करणे पोर नाही काम करायचं. चला खरं सरपंच आयला काय पोर पोर नाही पण गाव हैरण करून टाकलंय काय अवघड काय पोरं यायला ना काय बातळा पाहिजे बाकी नाही काय राहत सकाळी पण पोरी डोळे मारते ते लय अवघड काय. चला आपल्या टोपी टाकतोय अरे तोंडता कोयला जागा नाही राहिली ना पुढे तोंड माझं तोंड आता टाकून घेतलंय मी सांगणार नाही तुला. पुढे सरपंच पुढे त्याच्या आता मायला ते सरपंचला आहे ना चटकू झाला काय सरपंच तुला सरपंच करतो तो तोंड बघू दे आता कसलं तोंड बघतो कुठे ओ सरपंच ते पाणवणी काय आणलंय बुजगाव ना सारखं बघा ना काय ते पाणवणी काय ते पेंग्विन पेक्षा आणलं काय त्याची बाई आणली काय जाकून त्याला काय तर काय समजा ना काय आणलंय पाणवणी खरं ना लई चालू माणूस फंटूस ते असं का चालतंय पण काय समजा ना माझ्या आपलं कधी तिकडे आपलं कधी पाणवणी काय काय आहे बाबा हे काय हे दिसत नाही काय तो पेंग्विन पक्षी काय कधी बाई आणली पांडवा बाय माणसाने काय जाकून बाय माणूस नाही कोणी बाबा माणूस आहे उलट म्हणते बाबा माणूस आहे बाई दिसते का आता गणेश पिंटने का मला हैरान केलं तू पांडवा दुसरा सांगील का अख्खं गाव हैरान केलंय सांग तुझं सांग कुठून सांगतो मागून इकडून सांग सरपंच पांडवा कशाचा यो मामू आहे मामू असं काय वाजतंय त्या गाण्याने त्यांनी मला तोंड दाखवाय जागा नाही ठेवली 1000 रुपये खोटे देऊन परत फसावलं राव 500 रुपये मागितलं म्हणून 1000 रुपये दिलं मला त्यांनी काय लागा मामू 1000 रुपये दिलं आणि सगळं खोटं दिलं राव सरपंच तुला कोणी केलं मग आता तोंड दाखवाय जागा नाही म्हणलं मी खरं खोटं विषय कळा सरपंच असं करूनच गेलेलं बरं ना. अरे बाळाविषयी सगळं मिटून ते तोंड नीट करा मामू. अरे तुम्ही अति तो रेंड पहिलं बंद काय आणि त्यांच्या दोघांना आधी लागू किती पैसे तुझं आहे 500 दिल तू 500 दिलत ना उपसरपंच याला 1000 देतो आणि तुम्ही जरा नाटक बंद करा त्यांचं नाच सोडून द्या सरपंच मी कुठे नाच आम्हाला सांगा तुम्ही त्यांच्या माग तिथे सरपंच त्यांचं नाच पाडवा चल उलट सुईच चल